तांबवा आता शब्दांचे वार ये नको ना आमचे मित्र अजित पवार धन्यवाद। त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत आपण अजितदादांनी विरोधी पक्षनेत्यांनी इतरही लोकांनी याची गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे आणि आपण सगळेजण शेतकरी कुटुंबातले आहोत, मी शेतकरी कुटुंबातला आहे आणि यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण जेवढ्या कमी करता येतील तेवढं आपल्याला सरकारची जबाबदारी म्हणून ते करण्याची आवश्यकता आहे। यासाठी देखील या ठिकाणी मी काही निर्णय जाहीर करत नाही, परंतु या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। याबाबतचं सर्वकष धोरण लवकरच जाहीर केलं जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण कमी करू शकलो तर नक्कीच आपल्याला खूप त्याचं समाधान मिळेल। सरकारचं जिम्मेदारी कर्तव्य आहे, आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा कमी होतील यासाठी आपण प्रयत्न करूया। मी आहे उपमुख्यमंत्री महोदय, त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, सक्षमपणे त्यांनी काम केलं आहे, जिल्ह्या राज्याच्या मोठमोठ्या प्रकल्पांना चालना दिली आहे। त्यांनी जलयुक्त शिवार योजना त्यांच्या संकल्पनेतली आहे आणि त्या जलयुक्त शिवार योजना आम्ही पुन्हा सुरू केलेली आहे, त्याचा देखील मोठ्या प्रमाणावर फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही। शेवटी आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये जे समुद्राकडे वाया जाणारं पाणी डायव्हर्ट करून वळवून दुष्काळी भागाकडे नेण्याचा एक आमूलाग्र मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये दिलासा मिळेल आणि बाकी हे शेतकरी आत्महत्या करू नये म्हणून आपले जेवढे प्रयत्न, मी मगाशी म्हणालो की एक विशेष कृती आराखडा आपण तयार करू आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील माझी विनंती आहे की या तमाम शेतकरी बांधवांनी एक माझी विनंती त्यांना मी या ठिकाणी करतो आहे। खरं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनो, आपल्याला हा महाराष्ट्र खरं म्हणजे हा लढवय्यांचा महाराष्ट्र आहे, तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे आणि म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत। घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचं काम करतात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे। परंतु अचानक नैसर्गिक आपत्ती येते, कौटुंबिक आर्थिक संकट आल्यावर ते लगेच हवालदिल होता, तुमच्यातले काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात आणि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा आत्महत्येचा मार्ग पत्करतात। हे चित्र पाहून मात्र सगळ्यांचंच कुणाला हे भूषणावं नाही आहे, शेतकरी एक जरी आपण आत्महत्या वाचवू शकलो तर त्या कुटुंबाला आपण देशोधडीला लागण्यापासून वाचवू शकतो आणि म्हणून हे चित्र जे आपण पाहतो तर सगळ्या माझ्यासकट सगळ्यांचंच, आपण सगळे कष्टकरी शेतकरी कुटुंबामधून आपण जन्माला आलेलो आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचं मन विषण्ण होतं आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याच कुटुंबातला एखादा घरातला कोणी आपण गमावला आहे काय। मी जेव्हा विरोधी पक्ष नेता होतो त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मी भेट देत होतो, त्यावेळेस मी भेट देताना माझा स्वभाव आहे की आपण त्यांना मदतही करत होतो, ती छोटी मोठी काही असेल, परंतु जेव्हा त्याच्या घरात गेल्यानंतर त्याचे जे धान्याचे डबे पाहत होतो त्याच्यामध्ये भुजबळसाहेब काही नसायचं, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जीवन हलाकीचं आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या, त्या कर्जबाजारी असेल, त्याच्यामध्ये आणखी काही कारणं असू शकतील, परंतु जी परिस्थिती आहे तर आपल्याला ही बदलायची आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांनी, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही,
तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे की रडायचं नाही तर लढायचं, ही शिकवण त्यांनी दिली आहे, आम्ही ती पुढे नेतोय. आणि शिवछत्रपतींची शपथ आहे सगळ्यांना, तुमचा तोला मोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका, आत्महत्या करू नका. मी देखील तुमच्यासारखाच एक रांगड्या मनाचा सरळ साधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात, आम्हाला तुमच्या वेदना कळतात, काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्ट चक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखत यश सामावलेलं असतं. आणि म्हणून हे सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्यासोबत आहे याची खात्री बाळगा. जीव देणं बंद करूया, जीव लावूया एकमेकांना. चला नव्या सूर्याची नवी किरण गाठीशी बांधूया आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया. एवढंच मी या प्रसंगी शेतकऱ्यांना एक भावनिक एक त्यांना आव्हान वजा विनंती करतो. सगळ्यांनीच आपापल्या सूचना या ठिकाणी केलेल्या, सगळ्यांचा उहापोह करता आला नसेल परंतु प्रत्येकाची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. एवढंच सांगतो, किती संकट येऊ द्या, आपण सर्व एकत्र होऊया, येऊया. कशाला करायचे राजकारण, आपला उद्देश समाजकारण, एकमेकांना सहाय्य करूया, महाराष्ट्राला पुढे नेऊया. थांबवा आता शब्दांचे वार. हे नको ना, आमचे मित्र अजित पवार. धन्यवाद.